मराठ्यांची धारातीर्थे भाग एकवीस धारच्या पवार घराण्यातील सरदार साबुसिंग पवार व सरदार कृष्णाजी पवार यांची शौर्यगाथा व समाधी स्थळे नमस्कार इतिहास मित्रांनो मी प्रवीण भोसले तीनशे मराठी स्वराज्य वीरांच्या समाधी स्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणाऱ्या मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथाचा लेखक आणि याच नावच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठ्यांची धारातीर्तेच्या आजच्या या एकविसाव्या भागात आपण पाहणार आहोत सरदार साबूसिंग उर्फ शिवाजी पवार आणि त्यांचे पुत्र सरदार कृष्णाजी पवार यांची शौर्यगाथा आणि त्यांची स्थळ नव्या शतकापासून आपल्याला ह्या परमार घराण्याची अगदी म्हणजे त्यांची राजसत्ता जी कायम झाली नव्या शतकात तिथंपासूनची माहिती मिळते वशिष्ठ ऋषींनी शत्रूंचा बिमोड करण्यासाठी माउंट आबू किंवा आबू पर्वतार केलेल्या यज्ञातून जे वीर निर्माण झाले अग्निकुलोत्पन्न वीर त्यातले पहिले म्हणजे हे परमार घराण्याचे मूळ पुरुष यांची उत्पत्ती अग्निकुलोत कुलोत्पुन परमार राजपूत अशीच आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे नवव्या शतकामध्ये ह्यांनी स्वतःची स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती स्थापन केली ती उज्जैन भागामध्ये उज्जैन ही ह्या परमारांची मुख्य राजधानी तर धार ही नंतर त्यांची कुलराजधानी झाली कारण गडकारिका माता हे ह्या सर्व पवार मंडळींचं परमार मंडळींचं कुलदैवत याच घराण्यातील इसवी सन नऊशे वीसच्या सुमारास राजा वैरीसिंग जे होते परमार राजा त्यांनी धार नगरी ह्या नगरीचं नाव पूर्वी वेगळं होतं धार नगरी आपल्या पराक्रमानं खडगाच्या धारेच्या साह्यानं म्हणजे हल्ला करून किंवा आक्रमण करून काबीज केली आणि ह्या खडग धारा असं ह्या नगरीचं नाव पहिल्यांदा होतं आणि त्याच्यावरून आत्ता आपण जे धार नाव घेतो ते या खडगधारावरून आलेलं धार ना नाव अर्थात -पाट, ही धार आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्या थोडंसं दक्षिणेला असलेलं मांडवगड किल्ला ही सर्व उज्जैनपासून मांडवगडपर्यंतची ही पवारांची परमार घराण्याची ही मुख्य ठाणी झाली ह्याच घराण्यातील पुढच्या काळातील वाघपती मुंजराज हा एक पराक्रमी परमार राजा होऊन गेला त्यांनी तर थेट कर्नाटक आणि गुजरात प्रांतापर्यंत मोहिमा काढल्या म्हणजे परमार सत्तेचा विस्तार जो व्हायला चालू झाला तो ह्या वाघपती मुंजराज या परमार राजांच्या काळामध्ये ह्याच्यानंतर इतिहास प्रसिद्ध जे नाव आहे परमार घराण्यातील ते म्हणजे राजा भोज धारानगरीचे अधिपती राजा भोज किंवा धारेश्वर राजा भोज हे राजा भोज जेवढे शूर आणि पराक्रमी तेवढेच अत्यंत विद्वान आणि विद्यासक्त असे आपल्या इतिहासामध्ये अशा विशेषणाने ते गौरवले गेलेत आणि ते बरोबर पण आहे कारण स्वरा त्यांचं स्वतःचं राज्य हे चालवणे त्याचबरोबर ते, ते वाढवणे आणि त्याचबरोबर विद्वानांना आश्रय देण्याबद्दल त्यांची त्या ते काळी खूप ख्याती होती ह्या राजा भोजनच्या पदरी तब्बल चौदाशे विद्वान होते आणि ही धारानगरी जी आहे ती राजधानी झाली किंवा मुख्य त्यांचं ठाणं झालं ते ह्या राजा भोजनच्या काळातच आणि त्यामुळेच राजाभोजनला धारेश्वर अशी एक पदवी आहे आणि ही धारानगरी चौऱ्याऐंशी चौकांनी सजलेली धारानगरी ह्याच्यामध्ये अनेक संस्कृत पाठशाळा त्याचबरोबर वेधशाळा आणि हे राजाभोज स्वतः देखील अनेक शास्त्रांच्यामध्ये शस्त्रामध्ये जसे निपुण होते तसेच हे शास्त्रांच्या मध्ये देखील निपुण होते आणि ह्यांची जी शास्त्रात जी काही त्यांनी भर घातलेली आहे त्यामध्ये अनेक विषयावरती त्यांनी लेखन केलेलं आहे धर्म योग शिल्प व्याकरण ज्योतिष काव्य अशा अनेक शास्त्रामध्ये पारंगत असलेले हे राजा भोज आणि ह्यांची दुसरी प्रसिद्धी जी आहे फार मोठी प्रसिद्धी ती त्यांनी धारमध्ये जी काही सरस्वती पाठशाळा बांधली संस्कृतच्या अध्ययनासाठी आणि आपल्या प्राचीन विद्यांना पुनरुज्जीवित करून ती परंपरा पुढं चालण्यासाठी आणि ही जी सरस्वती पाठशाळा होती ही पुढच्या काळामध्ये मुसलमान आक्रमकांनी सुलतानी आक्रमकांनी हिचं रुपांतर सध्या आपण जी कमाल मौला मशीद म्हणून ओळखतो ती म्हणजे ही राजा भोजांची सरस्वती पाठशाळा आणि आपल्या इतिहासामध्ये एक सुप्रसिद्ध म्हण आहे कहा भोज और कहा तेली आपण सर्वसामान्य जन याचा इतिहास ह्या मणीमागचा खरा इतिहास माहित नसल्यामुळं असं म्हणतो की राजा राजा भोज हा खूप मोठा व्यक्ती आणि गंगुतेली म्हणजे अगदी सामान्य कशी दोघांची तुलना होणार पण ते तसं नाहीये खरं तर राजाभोज हे परमार त्या सत्तेवरती राजाधिकारी असताना चेदी नरेश गांगेय चेदी म्हणजे आपल्या ओरिसामधला कटकच्या आसपासचा भाग आला ते गंग घराणीत राज्य करत होतं ते चेदी नरेश गांगेय आणि तेलंगण म्हणजे आजचा आंध्र प्रदेश आता तर तेलंगण वेगळं राज्य झालंय तर तिथला अधिपती जो चालुक्य होता ह्या दोन्ही सत्तांनी एकत्रित होऊन ह्या धारच्या राज्यावरती ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी राजा भोजननी ह्या संयुक्त सैन्याचा सपाटून पराभव केला आणि तशा अर्थाचा जयस्तंभ धारानगरीमध्ये उभारला आणि त्या जयस्तंभावरती हे सर्व वर्णन लिहिलेलं होतं या जयस्तंभालाच तिकडे लाट म्हणलं जातं आणि ह्या चेदी नरेश गांगेय आणि तेलंगणादीप चालुक्य यांचा पराभव केल्याचा उल्लेख त्याच्यावरती त्या जे स्तंभावरती त्यांनी त्यावेळी कोरलेला होता आणि कहा राजा भोज कहा गंगू तेली ह्यातलं गंगू हे अभिधान आपल्या म्हणजे आप अपभ्रंश भाषेमध्ये जे झालंय ते चेजी नरेश गांगे राजाचं आणि तेलंग हे जे अपभ्रंश झालाय तो तेलंगणादीप चालुक्य राजाचा म्हणजे एका मोठ्या ऐतिहासिक घटनेचं आपल्या मनीमध्ये रूपांतर होत होत त्याचा अर्थ कसा बदलत गेला हे आपण ह्यातून सहज जाणून घेऊ शकतो पण ही मूळ मन जी तयार झाली ती राजा भोजांच्या ह्या दोन्ही आपल्यावर चालून आलेल्या राजांचा पराभव त्यांनी जो केला त्यामुळे ही मन पडलेले त्याचबरोबर गजनेच्या मोहम्मदानं ज्या काही स्वाऱ्या सोमनाथावरती केल्या त्यामध्ये इसवी सन दहाशे सव्वीस सत्तावीसशी त्याची ही शेवटची स्वारी ह्या स्वारीच्या वेळी ज्यावेळी हा मोहम्मद सोमनाथावरती आक्रमण करून आल्याची बातमी कळताच राजा भोज स्वतः खूप मोठं सैन्य घेऊन आणि त्याच्या विरुद्ध लढायला स्वतः धारनगरीतून निघाले धार ते सोमनाथ हे अंतर जवळपास सातशे किलोमीटरचं आहे तरीही या राजा भोजांची हिंमत की ह्या परकीय आक्रमकाला आपण हुसकून लावलं पाहिजे मात्र राजा भोजांचं सैन्य येत आहे ही बातमी कळताच गजनीच्या त्या मोहम्मदानं सोमनाथची आपली लूट आवरती घेतली आणि राजाभोजांची गाठ वाटेमध्ये कुठं पडू नये म्हणून ज्या मार्गाने ते येऊन आप दाखल होतील तो मार्ग चुकून हा गजनीचा मोहम्मद अक्षरशः पळून गेला जाताना परतताना त्याच्यावरती जाटांनीही हल्ले केले आणि ह्याच्यानंतर साधारण सव्वाशे वर्ष भारतावरती परकीय आक्रमण त्या खवरखिंडीमधून झालेले म्हणजे राजा भोजांचं आपलं स्वतःची राजधानी आणि राज्य सांभाळण्याकडे जेवढं लक्ष होतं तेवढंच हिंदुस्थानवरती जे आक्रमण करून येत होते परकीय आक्रमक यांना देखील पराभूत करण्यासाठी त्यांची कशी त्यांचे कसे प्रयत्न चालले होते हे आपल्याला या घटनेमधून कळतं ह्या राजाभोजनची कारकिर्द संपली ती दहाशे पंचावन्न म्हणजे इसवी सन एक हजार ते एक हजार पंचावन्न अशी ह्या राजाभोजनच्या कारकिर्दीचा हा सगळा कालपट ह्याच्यानंतरही परमार सत्ता माळव्यामध्ये म्हणजे मध्य हिंदुस्थानामध्ये बळकट रीतीनं दृढ राहिली पण जसजसं वरच्या बाजूने खिलजींचे आक्रमण वाढू लागली ह्या खिलजींनी हा अल्लाउद्दीन खिलजी म्हणजे दिल्लीच्या खिलजी सल्तनतीचा जो सुलतान होता जलालुद्दीन त्याचा हा पुतण्या हिनं देवगिरीच्या यादव सम्राटांच्या वरती हल्ला केला इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या थोडं अखेरीच्या थोडा अगोदर आणि प्रचंड संपत्ती मिळवून त्याच्या सहाय्यानं अधिकारी आपल्या बाजूला वळवून ह्या अल्लाउद्दीन खिलजीनं आपल्या काकाचा खून करून खिलजीचं तक्त बळकावलं आणि त्याच्यानंतर त्याची नजर वळली ती माळव्यावर इसवी सन तेराशे पाच मध्ये ज्यावेळी ह्या परमार राजगादीवरती राज जयसिंह राजा जयसिंह हे होते त्यावेळी या खिलजीच्या आक्रमणासमोर ही परमार सत्ता त्या खिलजीच्या प्रचंड आक्रमणाला तोंड देऊ शकली नाही आणि परमार सत्ता इसवी सन ह्या तेराशे पाचच्या सुमरा, सुमारास अशा प्रकारे या खिलजींनी नष्ट केली खिलजींच्या नंतर अनेक सुलतान वंश दिल्लीच्या उत्तर हिंदुस्थानाच्या सत्तेवरती आले आणि त्याच्यानंतर पाळी आली ती मोगलांची बाबरानं स्थापन केलेली मोगल सत्ता अकबराच्या काळापर्यंत हळूहळू हळू विस्तारच होते अकबरानं मात्र फार मोठ्या प्रमाणात या मुघल सत्तेचा विस्तार केला ते करताना राजस्थानामधील अनेक राजपूत राजसत्तांचा अनेक राजपूत घराण्यांचा त्यानं पराभवही केला आणि त्याचवेळी हे काही राजपूत काही राजपूत मंडळी ही त्या अकबराच्या सैन्यामध्ये पण सामील झाली आणि ही आक्रमण चालू असताना धार धार इथं होते हे साबुसिंग पवार आज आपण ज्यांचं चरित्र पाहणार आहोत ते साबुसिंग पवार ज्यावेळी ह्याच परमार घराण्यातील काही व्यक्ती अकबराच्या त्या सैन्यामध्ये वेगवेगळ्या पदावरती सरदार म्हणून काम करत त्या होते त्यावेळी साबूसिंग हे धारलं होते आणि ह्या मोगलांच्या विरुद्ध धार किल्ला लढवण्याचा प्रयत्न साबूसिंगांचा अयशस्वी ठरल्यामुळं तिथून ह्या मोगलांना सामील होण्याऐवजी महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय साबूसिंग पवारांनी घेतला साबूसिंग पवारांच्या वडिलांचं नाव किसन सिंह त्यांच्या मातोश्रींचं नाव नगीना कुंवर या जयपूरच्या कछवा घराण्यातील राजकारण्या आणि ह्या दोन्ही पतीपत्नींच्या पोटी साबूसिंगांचा जन्म झाला साबुसिंगांचा महाराष्ट्रामध्ये येण्याचा जो काळ आहे तो साधारण सोळाशे दहा बाराच्या सुमारासचा आपल्या त्यांच्या म्हणजे पवार घराण्यावरती जी काही उपलब्ध इतिहास ग्रंथ आहेत त्यातून आपल्याला कळतो म्हणजेच साबूसिंगांचा जन्म अंदाजे आपण त्यावेळी जर आ, जास्ती -जास्ती ते एक बावीस पंचवीस किंवा जास्तीत जास्त तीस वर्षाचे धरले तर साबूसिंगांचा जन्म आपण अंदाजे पंधराशे पंच्याऐंशी ते पंधराशे नव्वदच्या सुमारासचा असावा असा आपण त्यांच्या चरित्रावरून अंदाज काढू शकतो तर हे साबूसिंग जे महाराष्ट्रामध्ये आले त्यांचा महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो काही इतिहास आहे त्यांचं जे काही शौर्य आणि पराक्रम आहे ते पाहण्यापूर्वी आपण ह्या पवारांचं जे मूळ ठाणं धार तिथलं काही छायाचित्र आणि नक्की धार आलं कुठं हे पाहून घेऊया इथं आपण जो नकाशा पाहतोय ह्याच्यामध्ये आपल्याला पवारांची जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत ती आपण यामध्ये पाहून घेऊया खाली आपल्याला इथं महाराष्ट्रामधलं धुळे शहर दिसतंय धुळ्यावरून दिल्लीला किंवा आग्राला जो रस्ता गेलाय तो धुळे आग्रा महामार्ग म्हणून प्रसिद्धच आहे आणि धुळ्यावरून आपण पुढे जातो ते शिरपूरला शिरपूरवरून पुढे सेंदवा सेंदवाच्या उजव्या बाजूला खरगोन हा जिल्हा आहे आणि इथं आपल्याला ही निळी लाईन दिसतीय ही नर्मदा नदी आहे नर्मदेच्या पलीकडच्या काटावरती धामनोद धामणोद पासून उजवीकडे रस्ता गेला, तो गेला आहे तो महेश्वरवरून पुढं ओंकारेश्वरला जातो आणि या धामनोदच्या थोडंसं उत्तरला गेल्यानंतर डायाबाईच्या फाट्यावरती आहे मांडवगड आणि मांडवगडवरून आणखी थोडं उत्तरेला इथं आलं धार धार हे पवारांचं मुख्य गा मुख्य ठिकाण इथून हा वरती रस्ता जातो हा इंदोरला जातो आणि इंदोरवरून पुढं आपण देवासला जातो देवास हे देखील पवारांचं पुढच्या काळामध्ये निर्माण झालेलं आणखीन एक वेगळं महत्वाचं ठाणं आणि ह्या देवासवरून इकडच्या बाजूला आलं आपलं उज्जैन आणि हा रस्ता वर पुढे ग्वाल्हेरवरून जातो तो थेट दिल्लीकडे जातो दिल्ली आग्र्याकडे जातो तर अशी ही पवारांची ठाणं हे उज्जैन ही त्यांची पूर्वीची मुख्य राजधानी त्याचबरोबर देवास हे नंतरच्या काळामध्ये त्यांचं एक महत्वाचं ठाणं झालं इथं आलं धार हे धार हे पवारांचं मुख्य गाव आणि इथं धारच्या दक्षिणेला मांडवगड आणि साधारण नर्मदा नदीच्या उत्तरेला ही सगळी गावं आपल्याला या नकाशामधून सहज दिसतात इथं आपण पाहतोय हा धार किल्ल्याचा एक फोटो आहे हा पश्चिम बाजूनं धार किल्ला कसा दिसतोय हे यामध्ये आपण पाहू शकतो इथंपासून ही तटबंदी आपल्याला दिसतीये आणि इथं आपल्याला धार किल्ल्याची ह्या झाडामध्ये जे आहेत ते धार किल्ल्याचे आत जाण्याचे चा एकूण चार दरवाजे ते छायाचित्र आपण पाहणार आहे आणि इकडच्या बाजूला धार किल्ल्याचं अगदी टोकापर्यंतचा बुरुज आपण ह्या छायाचित्रामध्ये पाहू शकतो या इथं इथं आपल्याला दिसतोय हा धार किल्ल्याचा अगदी दक्षिणेचा बुरुज इथं आपण धार किल्ल्याची तटबंदी पाहतोय अगदी आजून आज आज देखील अत्यंत सुस्थितीमध्ये असलेला असा हा किल्ला ह्याच्यावरचं बांधकाम अर्थात ह्या किल्ल्याला वेळोवेळी म्हणजे पवारांच्या परमारांच्या तिथल्या सत्तेच्या काळापासून वेळोवेळी ज्या ज्या सत्तांचा धारावरती पकडा बसला अंमल बसला त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं ह्या किल्ल्याच्या बांधकामामध्ये बदल बदल केलेले आहेत पण अजूनही हा किल्ला सुस्थितीमध्ये आहे साधारणपणे पंधरा एकर ह्याचं क्षेत्रफळ आणि सव्वा किलोमीटर ही याच्या तटबंदीची लांबी भरते आ, हा धारच्या किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे ह्या पहिल्या दरवाज्यातून आत गेल्यानंतर उजवं वळण घेऊन आपण अजून दोन दरवाज्यांच्या एका मालिकेपाशी येतो इथं दिसतोय हा दुसरा दरवाजा आणि याच्या मागच्या बाजूला दिसतोय हा तिसरा दरवाजा म्हणजे धारचा दा, किल्ला काही फार उंच असा नाहीये मग जमिनीपासून अगदी थोडक्या उंचीवर असलेल्या अगदी सपाट टेकडीवरती हा किल्ला आहे त्याच्यामुळे एवढ्या दारांची रचना याला केलेली आहे इथं आपण दारच्या किल्ल्याचा तिसरा दरवाजा बस बघतोय आणि ह्या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला बाले किल्ल्याचा हा चौथा दरवाजा इथे दिसतोय ह्या बाजूला आपल्याला एक मोठा बुरुस दिसतोय आणि इथून आपण धारच्या किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो आत गेल्यानंतर धारच्या किल्ल्यावरून धारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दरवाजे दृश्य आपण पाहतोय पुढचा आहे तो हा दुसरा दरवाजा आणि इथं आहे हा तिसरा दरवाजा तर असे हे साबुसिंग पवार मोगलांची चाकरी पत्करण्यापेक्षा स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या शस्त्र निपुणतेवर शौर्यावरती विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे नशीब काढायला झाले असं म्हटलं तर काही वागू होणार नाही आणि इकडे येण्यापूर्वीच त्यांचा रजपूत राजकन्या फुलकुंवर यांच्याशी विवाह झालेला होता आणि इकडे आल्यानंतर महाराष्ट्रात आल्यानंतर ह्या साबूसिंगांनी आपल्या अहमदनगर जवळचं सुपे हांगे वगैरे जो गावाचा भाग आहे तिथं आपलं एक ठाणंबळ निर्माण करून तिथं हे स्थायिक झाले आणि अर्थात रजपूत आणि त्यात शस्त्र निपुण अर्थातच शस्त्राशिवाय दुसरं उपजीविकेचं साधन समोर दिसती नसावं त्यामुळे साबुसिंगांनी लवकरच आपल्या पदरी तीनशे पायदळ सैनिक आणि दोनशे घोडेस्वार असं साधारण एक पाचशे सैनिकांचं एक पथक तयार केलं ह्यावेळी सोळाशे बारा पंधराच्या सुमारासची या घटना आहेत सगळ्या ह्यावेळी मोगल आणि निजामशहा अहमदनगरची जी निजामशाही यांच्यामध्ये अत्यंत तीव्र संघर्ष चाललेला होता मोगलांना ही निजामशाही पूर्णपणे संपवायची होती अकबराच्या काळापासून त्यांचे प्रयत्न चाललेले होते सोळाशे मध्येच अकबरानं अहमदनगरचा किल्ला हा ह्या निजामशाहकडनं जिंकून घेऊन आपल्या कब्जामध्ये घेतलेला होता आणि सतत यांची एकमेकांमध्ये युद्ध चालायची ह्याचबरोबर अहमदनगरचं विजापूरच्या आदिलशाही बरोबरही संघर्ष व्हायचे गोळकोंड्याच्या कुतुबशाहीबरोबरही बरोबर बरोबर देखील संघर्ष व्हायचे ह्यावेळी जो अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर होता मलिक अंबर ह्याच्या हातामध्ये सर्व सूत्र सत्तासूत्र होती ह्यानं आपल्या सैन्यामध्ये जास्तीत जास्त मराठे सरदारांना हे इथले स्थानिक आणि त्याचबरोबर शूर म्हणून त्यांचा वापर करून घेण्यासाठी मोठमोठ्या मोड़ पदं देऊन मोठमोठ्या मोड़ सरदारा देऊन त्यांना अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये सामील करून घ्यायला सुरुवात केली आणि ह्या मलिकंबरचं लक्ष गेलं ते साबूसिंग पवारांच्याकडं मलिकंबरनं ह्या पराक्रमी साबूसिंग पवारांना त्यांच्या सैन्यासह सा आपल्या निजामशाहीमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्या बदल्यात या सुप्या हंगी भागातल्या काही गावच्या पाटीलकी देखील त्यांना दिल्या अशा प्रकारे साबूसिंग हे इसवी सन सोळाशे अठरावीसच्या सुमारास निजामशहाचे सरदार झाले ते मलिक मुळे आणि ह्याच निजामशाहीमध्ये ह्यावेळी शहाजीराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वडील हे मोठे सरदार कर्तबगार सरदार म्हणून नावारोपण लावले होते म्हणजे ह्या शहाजीराजे भोसले आणि साबुसिंग पवार हे दोन्हीही सरदार एकत्रित ह्या मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली अहमदनगरच्या निजामशाहीसाठी आपली आपली कामगिरी करत होते ह्याच सुमारास ह्या साबूसिंगांच्या ज्या पत्नी होत्या फुल फुलकुंवर यांचं निधन झालं ही निजामशाही नष्ट करण्यासाठी मोगल आणि आदिलशाह यांनी हात मिळवणी केली ह्या दोन मोठ्या प्रचंड सत्तांच्या एकत्रित सैन्याविरुद्ध निजामशाही सैन्याचं युद्ध झालं ते सोळाशे चोवीस मध्ये भाडताळ भातवडी हे नगरजवळचं एक गाव आहे भातवडीचा रणसंग्राम आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप प्रसिद्ध आहे कारण ह्या रणसंग्रामामध्ये अहमदनगरच्या निजामशाहीच्या सैन्यानं ह्या मोगल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याचा सपाटून पराभव केला ह्या अहमदनगरच्या निजामशाहीच्या विजयामध्ये मुख्य कर्तबगारी होती ती शहाजीराजे भोसले त्यांचे सर्व चुलत बंधू आणि त्याचबरोबर शहाजीराजांच्या बरोबर लढणारे इतर सरदार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बातोडीच्या लढाईमध्ये साबूसिंग पवार हे शहाजीराजे भोसले यांच्या जोडीनं निजामशाहीच्या सैन्याकडून या विजयी संग्रामामध्ये लढलेले आहेत म्हणजे साबुसिंगांचा हा जो उल्लेख बातोडीच्या लढाईतला आहे तो खूप महत्वाचा ठरतो पवार घरण्याच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून तर अशा प्रकारे एकत्र लढल्यामुळे शहाजीराजांचा आणि साबुसिंग पवारांचा घनिष्ठ परिचय झालेला असणार आहे आणि पुढच्या काळात ज्या पद्धतीनं साबूसिंगांनी शहाजीराजांचे पराक्रमी पुत्र मराठा स्वराज्य स्था संस्थापक शिवराय यांना जी मदत केली आहे त्यावरून आपण निश्चित म्हणू शकतो की साबूसिंग हे शहाजीराजांच्या अत्यंत जवळचे आणि जिवाळ्याचे मित्र परिचित आणि त्याचबरोबर निजामशाहीमधून लढणारे सरदार देखील झालेले होते सोळाशे तीसमध्ये संगमनेरचे बाबाजी पाटील बाबाजी थोरात पाटील यांची कन्या म्हाळसाई म्हाळसाबाई यांना मोगलांच्या एका तुकडीनं पळवून नेण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या काळी हे सर्रास अशा मोगल तुकड्यांचे आणि इतरही सुलतानी सत्तामधील काही सैनिकांचे असे प्रकार चालायचे यावेळी साबूसिंगाने ते त्याच भागामध्ये त्यावेळी असल्यामुळे साबूसिंगांना ज्यावेळी हा प्रकार घडत असलेला कळला त्यावेळी त्यांनी तत्काळ चालून जाऊन त्या मोगल सैनिकांचा पराभव करून त्यांना मारून म्हणसाईंची इज्जत आणि जीव दोन्ही वाचवलं आणि त्यांना त्यांच्या वडिलांच्याकडे संगम नेरला बाबाजी पाटलांच्याकडे थोरात पाटलांच्याकडे सुपूर्द केलं बाबाजी पाटलांनी साबूसिंगांच्या ह्या पराक्रमाने दिपून जाऊन आपली कन्या माळसाई विवाह करून साबुसिंगांना दिली म्हणजे सा, माळसाई ह्या साबुसिंगांच्या दुसऱ्या पत्नी झाल्या आणि सोळाशे एकतीस बत्तीसच्या सुमारास सा, साबूसिंग पवार आणि त्यांच्या पत्नी माळसाई यांच्या पोटी जन्म झाला तो कृष्णाजी पवार यांचा यांचं नाव कृष्णाजी ठेवायचं कारण साबुसिंगांच्या वडिलांचं नाव किशनसिंह होतं तेच नाव किशनसिंह आणि तेच कृष्णाजी नाव साबूसिंगांनी ना आपल्याला पुत्राला ठेवलं आणि कृष्णाजीरावांच्या जन्माच्या सुमाराची एक मोठी महत्वाची घटना म्हणजे मोगलांनी अखेर डाव साधला आणि आदिलशाही हात मिळवणी करून देवगिरी दौलताबादचा किल्ला जी निजामशहाची राजधानी होती तो काबीज केला निजामशाह देखील त्यांच्या हाती लागला निजामशाहचा वजीर मलिक अंबरचा मुलगा फत्तेखान हा त्यावेळी वजीर होता मलिक अंबर सोळाशे सव्वीस सत्तावीसलाच मरण पावडला होता तर अशा प्रकारे त्या भागातली निजामशाही मोगलांनी पूर्णपणे संपुष्टात आणली मात्र शहाजीराजांनी आपल्याबरोबरच्या अनेक मराठे सरदारांना एकत्र घेऊन एक अल्पवयीन निजामशाही वारस मांडीवरती घेऊन त्याच्या नावानं प्रति निजामशाही स्थापून निजामशाही चालवायला सुरुवात केली आणि थोडी थोडकी -थोड़ नव्हे तब्बल चार वर्ष शहाजीराजांनी मोगलांच्या आणि आदिलशाहच्या म्हणजे शहाजहांच्या आणि विजापूरच्या आदिलशहाच्या मोठ्या संयुक्त सैन्याला दाद दिली नाही आणि ह्यावेळी शहाजीराजांच्या बरोबर होते ते मुख्यत्वे करून सर्व मराठे सरदार आणि ह्याच्यामध्येच साबूसिंग पवार देखील सामील होते कारण शहाजीराजांच्या ह्या प्रयत्नानंतर साबूसिंग थेट शिवाजी महाराजांना सामील झाले ते आपल्याला कळतय त्यामुळे शहाजीराजांच्या बरोबर साबूसिंग पवार शहाजीराजांच्या प्रयत्नामध्ये असणार आहेत असं आपण एका तर्काच्या आधारानं होईना म्हणू शकतो सोळाशे छत्तीस पर्यंत शहाजीराजांनी खूप तीव्र संघर्ष केला पण अखेर या संयुक्त सैन्याच्या ताकदीसमोर शहाजीराजांना आपली शस्त्र खाली ठेवावी लागली आणि त्यांना तो निजामशाही वारस मोगलांना सोपवून देऊन एक प्रकारे इतर निजामशाही अहमदनगरची निजामशाही सोळाशे छत्तीसला पूर्णपणे नष्ट झाली आणि शहाजीराजांना आदिल शहाच्या पदरी मनसबदारी यांनी मोठी सरदारी पत्करावी लागली आणि आदिल त्यांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना थेट कर्नाटकामध्ये कामगिरी सोपवायला चालू केल्या ह्याच सुमारास जिजाऊ आणि शिवराय सर्वप्रथम पुणे भागात खेड शेवापूरला राहायला आले आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे आणि ह्याच्यानंतरच्या काळात सोळाशे चाळीसच्या सुमारास शिवराय आपल्या मातोश्री जिजाऊंच्या सह बेंगलोरला शहाजीरायांच्याकडे गेले सोळाशे बेचाळीसला ज्यावेळी शिवाजी महाराजांना आणि जिजाऊंना शहाजीराजांनी महाराष्ट्रात पाठवलं ते पुढच्या स्वराज्य स्थापनेच्या उद्देशानं पूर्ण जामान्यामध्ये देऊनच गेल्या अनेक भागातून आपण हा इतिहास सविस्तर पाहिलेला आहे आणि सोळाशे सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या सुमारास ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीतनं महत्वाच्या हालचाली चालू केल्या त्यामध्ये त्यांनी राजगड हा बेवसाव किल्ला अगोदर ताब्यात घेतलेलाच होता त्याचबरोबर तोरणा किल्ला हा सोळाशे पंचेचाळीस शेहेारास असावा ह्या सुमारास शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला काबीज केला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा तोरणा किल्ला काबीज करण्याच्या मोहिमेमध्ये साबूसिंग पवार हे शिवाजी महाराजांना सामील झालेत म्हणजे साबूसिंगांना ही जी काही शिवाजी महाराजांना साबूसिंग सामील झाले ह्याच्या मागचं कारण आपण ओळखू शकतो ही सर्व शहाजी राजांची योजना असावी आणि महाराष्ट्रामध्ये शहाजीराजे कर्नाटकामध्ये तर महाराष्ट्रामध्ये राजांच्या पदरचे आपले जे काही महत्वाचे सरदार किंवा परिचित जे सरदार होते त्या सर्वांना राजांनी शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य कार्यामध्ये सामील व्हायला त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलणी केलेली असणार आहेत कारण चाकणचे फिरंगोजी नरसाळे हे शहाजीराजांच्या पदरचे निजामशाहीमधले सरदार ते शिवाजी महाराजांना सामील झालेत कानोजी जेदे हे मातब्बर देशमुख देखील शिवाजी महाराजांना सामील झालेले आहेत दादाजी कृष्ण लोहकरे सामील झालेले आहेत आणि अशा ह्याच मंडळींच्या बरोबर सोळाशे शेचाळीसला साबूसिंग पवार हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यामध्ये तोरणा काबीज करण्याच्या मोहिमेपासूनच सामील झालेले ले आणि ओक यांनी ह्या पवार घराण्यातील साबूसिंगांच्या आणि इतर वीरांच्यावरती एक मोठी ऐतिहासिक संदर्भ असलेली माहिती आहे त्यातून हा संदर्भ आपल्याला मिळतो अर्थात सुपे हे जे गाव आहे साबूसिंगांच्या रहिवासाचं ते गाव म्हणजे आपण आता पुढे नकाशा बघणारच आहे हे नगर आणि पुणे नगरपासून अगदी जवळ नगर पुणे रस्त्याला आहे आणि नगर हे मोगलांच्या ताब्यामध्ये होतं त्याचबरोबर जुन्नर देखील मोगलांच्या ताब्यामध्ये होतं एवढं सगळं असताना सुद्धा मोगलांचा शेजार असताना सुद्धा साबुसिंगांचं हे धाडस शिवरायांच्या स्वराज्य कार्यात उघडपणे सामील व्हायचं हे निश्चितच दखल घेण्यासारखं आहे पुढच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा औरंगजेबाशी जो संघर्ष उडाला त्याला कारणीभूत झालं शिवाजी महाराजांची जुन्नर आणि अहमदनगर ही दोन मोगली शहरं लुटण्याची घटना यावेळी औरंगजेब विजापूरच्या मोहिमेवरती होता महाराजांनी जुन्नरवर छापा घातला ते लुटलं मागोमाग नगरवर छापा घातला तेही लुटलं औरंगजेबाची आणि शिवाजी महाराजांची पहिली संघर्षाची ठिणगी पडली ती इथं पडली अर्थात ह्याच सुमारास शहाजान आजारी पडल्यामुळे आपल्या सर्व बंधूंना ठार करून त्यांचा निपात करून त्यांचा त्यांची विल्हेवाट लावून आणि आपल्या बापाला कैदेत टाकून काबीज करला औरंगजेब दिल्लीकडे कर जायला निघाला आणि त्याच सुमारास शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी हा जो उत्तर कोकणाचा भाग आहे हा सोळाशे छप्पन्न मध्ये शिवरायांनी मिळवला होता पण औरंगजेबाने जाताना दिल्लीकडे जाताना मोहम्मद युसुफ या जुन्नरच्या ठाणेदाराला ह्या कल्याण भिवंडीवरती पाठवलं त्यानं मोठी फौज घेऊन कल्याण भिवंडीवरती मोगलांचा कब्जा मोगलांच्या कब्ज्यामध्ये कल्याण भिवंडी घेतलं आणि औरंगजेब जसा महाराष्ट्रातून तिकडे वर उत्तरेकडे जायला निघाला तसं शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य पुन्हा एकदा कल्याण भिवंडी काबीज करायला रवाना केलं ते दादोजी बापूजी रोजेकर यांच्या हाताखाली हे दादोजी बापूजी रोजेकर म्हणजे शिवरायांचे वीस वर्षे पेशवे असलेल्या श्यामराज निळकंठ पेशव्यांचे चुलभ बंधू भाग एकोणीस मध्ये आपण शामराज निळकंठ पेशव्यांचं पूर्ण चरित्र पाहिलेलं तर ह्या सर्व वीरांनी जाऊन कल्याण भिवंडीवरती मोठा हल्ला केला कल्याणवरती चालून गेले ते दादोजी बापूजी रोजेकर आणि त्यांच्याबरोबर यावेळी सैन्यात होते साबूसिंग पवार आणि भिवंडीवरती चालून गेले ते दादोजी कृष्ण लोहकरे आणि सुखो कृष्ण लोहकरे यांनी तिकडे भिवंडी काबीज केली आणि इकडे दादोजी रोजेकरांच्या बरोबर साबुसिंगांच्या बरोबर जी, जी, साबु जी फौज गेली होती त्यांनी कल्याण देखील काबिज केलं कारल्याच्या थोडंसं दक्षिणेला आंबेगावचा घाट आहे ह्या <coughs> घाटामध्ये ह्या मोगली सैन्याला ह्या मोगली सैन्याचा सडकून पराभव मनाड्यांनी केला आणि ह्याच घाटात झालेल्या लढाईमध्ये साबुसिंग पवार अत्यंत शौर्यानं लढले मराठ्यांचा विजय झाला पण साबुसिंगांच्या खांद्यावरती तलवारीची एक खूप खोल आणि गंभीर अशी जखम झाली पण ह्या हल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांना अपेक्षित यश पूर्णपणे मिळालं आणि कल्याण भिवंडी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्नला शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पुन्हा एकदा सामील झाले ह्या आंबेगावच्या घाटातल्या साबुसिंगांच्या पराक्रमामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना साबुसिंगांना सुपेगावची पाटील की इनाम दिली खरंतर हा सुपेगाव हा साबुसिंग पवारांनीच वसवलेला पूर्वीचं त्याचं नाव सुखेवाडी पुढे ते सुपे झालं अशा प्रकारे शिवरायांनी त्यांच्या त्या आंबेगावच्या घाटातील लढाईत कौतुक आणि हे अशा पद्धतीनं त्यांचा गौरव केलेला आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे यावेळी साबुसिंगांचे जे पुत्र होते कृष्णाजीराव पवार हे देखील शिवरायांच्या स्वराज्य कार्यामध्ये सामील होऊन आपल्या वडिलांच्या सोबत लढतच होते विविध कामगिरीमध्ये जात होते पण नावानिशी उल्लेख येत नसल्यामुळे आपण त्यांच्या ह्या काळातल्या सहभागाबद्दल जास्त काही आता इथं सांगू शकत नाही आणि पुढच्या काळामध्ये साबूसिंगांच्या खांद्याची जखम गंभीर असल्यामुळे कदाचित ते सुपे गावामध्येच राहिलेले असावेत आणि ही सत्तावन्नची घटना आहे आणि सोळाशे अठ्ठावन्नला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती घटना अशी सुपे आणि हांगे ही दोन गावांची शिवे एकमेकाला लागून आहे हांगेगावचे दळवे पाटील आणि ह्या सुप्याचे हे आपले पवार पाटील त्या शिवेवरनं ह्यांचासारखा तंटा चालायचा सा, साबूसिंगांनी हा तंटा मिटवण्याच्या उद्देशानं त्या दळवी पाटलांच्या ज्या पत्नी होत्या त्यांना आपलं बहीण मांडलं आणि पुढच्या काळामध्ये ह्या नात्याच्या आधारानच आपण हा तंटा पूर्णपणे मिटवून टाकू असा साबूसिंगांचा बेत होता मात्र दळवींनी साबूसिंगांना दगा केला एका भाऊबीजेला म्हणजे सोळाशे अठ्ठावन्नच्या दिवाळीच्या जे भाऊबीजेला त्यांनी साबूसिंगांना आमंत्रण दिलं बहिणीकडे जायचं असल्यामुळे निर्धास्तपणे साबूसिंग हंगेगावी गेले आणि तिथून त्या सर्व भाऊबीजेचा कार्यक्रम उरकून परत येत असताना दळवींनी मारेकरी घालून साबूसिंगांची हत्या केली आता अर्थात ही जी घटना घडली साबूसिंग ज्या त्यावेळी येत होते हांगी गावातून सुप्याकडे आणि मधला जो आंबिल ओढा नावाचा ओढा आहे त्या ओढ्यामध्ये हे मारेकरी घातले गेले ह्या मारेकऱ्यांनी ज्यावेळी हल्ला केला त्यावेळी साबूसिंगांच्या बरोबर फारसं सैन्य नव्हतं कारण बहिणीकडेच जायचं होतं त्यामुळे एक प्रकारे विश्वासांनी खात्रीने ते गेलेले होते ह्यांच्यावरती जोरदार हल्ला झाला साबूसिंगांनीही ह्या हल्ल्याचा तीव्र प्रतिकार केला पण ह्या मारेकऱ्यांच्या संख्येसमोर साबूसिंगांचा तो पराक्रम तोकडा पडला आणि ह्या मारेकरांनी साबूसिंगांचा घोड्यावर बसून लढत असताना छिरछेद केला हे शिर जरी पडलं साबुसिंगांच्या जमिनीवरती तरी लढाईच्या आवेशात आणि ते सुपेगावाच्या दिशेने त्यांचा घोडा निघालेला असल्यामुळे हा घोडा आपल्या शरीरावरती साबूसिंगांचं धड अजूनही लढाईच्या आवेशामध्ये गरगरा हातवारे करतेच असं ते असा तो घोडा साबुसिंगांचा धड घेऊन ज्यावेळी सुप्याच्या लोकांनी निघाला त्यावेळी पाच सहाशे फुट अंतरावर गेल्यानंतर ह्या मारेकऱ्यांनी त्या घोड्याचे देखील पाय तोडले आणि त्यामुळे तो घोडाही पडला आणि साबूसिंगांचं लढणारं धड तिथे जमिनीवरती पडलं साबुसिंगांचे जे काही स्मृती चौथरे किंवा त्यांच्या स्मरणार्थ पूजेसाठी जे कट्टे बांधले गेले ते या दोन्ही ठिकाणी होते आणि अशा प्रकारे आ, ही जी दुर्दैवी घटना घडली ती घडली अठरा ऑक्टोबर सोळाशे अठ्ठावनला अठरा ऑक्टोबर सोळाशे अठ्ठावन्नला हे पराक्रमी सरदार सिंग अशा प्रकारे दग्यानं मारले गेले आ, आता आपण त्यांच्या मृत्यूच्या प्रसंगापर्यंत आलोय तर सुपे गावातली सिंगांची एक समाधी जी चौथऱ्याच्या रूपामध्ये आहे तिची काही छायाचित्र आपण पाहून घेऊ इथं आपण पाहतोय तो पुणे अहमदनगर रस्ता इथं खाली आलं पुणे आणि वरच्या टोकाला अगदी ह्या रस्त्या टोकाला आपल्याला दिसतंय ते अहमदनगर तर इथं आलं सुपे गाव अहमदनगरच्या थोडंसं अलीकडं सुपे हे गाव साबूसिंगांचं गाव आणि कृष्णाजीरावांचं हे गाव रहिवासाचं आणि इथं ह्याच नकाशामध्ये पवार घराण्याच्या पुढच्या काळातल्या ज्या शाखा विविध गावी ते, ते वास्तव्याला राहिल्या किंवा त्यांची जी गावं होती ती गावं इथं आपण आता पाहून घेऊयात इथं रांजणगाव नावाचं गाव आहे पुणे नगर रोडला इथून हे आलं गणेगाव हे एक पवारांचं गाव इथं आलं वाघाळे ह्याच्यावरती आलं मलठण मलठणपासून थोडंसं उत्तरेला कवठे इथं आलं अहमदाबाद आणि इथं आलं हिंगणे ही सर्व पवारांची पुढच्या काळामधली म्हणजे साबुसिंगांच्या वंशातील पुढच्या काळातील पवारांच्या ज्या विविध शाखा झाल्या त्या शाखांच्या वास्तव्याची ही गावं आहेत इथं आपण पाहतोय हे साबुसिंगांच्या सुप्यामधल्या समाधीचं एक जुनं छायाचित्र आहे पवार घराण्याच्या इतिहासामध्ये हे छायाचित्र छापलेलं आहे ह्यामध्ये त्याचा एक छायाचित्र आपण इथं पाहतोय ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की समाधीचे साधारण चार थर आपल्याला दिसत आहेत पण आता आपण जर पाहिलं तर समाधीचे केवळ दोनच स्थर वरती राहिलेत म्हणजे आधुनिकीकरणामध्ये शेजारूनच हा एमआयडीसी कडे गेलेला रस्ता आहे सुपे गावातून गेलेला त्यामुळं आणि रस्त्याच्या भरीमुळं ह्या समाधीचे तर दोनच स्थर आपल्याला दिसत आहेत वरच्या बाजूला समाधीचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहून घेऊ इथं वरच्या बाजूला पादुका कोरलेल्या आहेत ह्यामध्ये समाधीचं आणखीन एक अँगल रस्त्याकडच्या अँगलनं आपण छायाचित्र पाहतोय आणि इथं त्या समाधीवरच्या पादुका आपल्याला दिसत आहेत तर हे साबुसिंगांच्या त्या वीरमृत्यूनंतर त्यांचा जे शिर पडलं त्या ठिकाणची ही समाधी म्हणजे आपल्यासाठी ही समाधी त्या पवार घराण्याचे महाराष्ट्रात आलेले मूळ पुरुष आणि त्यांची ही समाधी ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे तर अशा प्रकारे स्वराज्य कार्यामध्ये सामील झालेल्या एका पराक्रमी सरदारांचा असा दुर्दैवरित्या सोळाशे अठ्ठावन्न मध्ये मृत्यू झाला यावेळी कृष्णाजीराव मोहिमेवर होते आणि त्यांच्या पत्नी गोदुबाई या आपल्या मुलांच्या सह बुवाजी रायाजी आणि किरोजी यांच्यासह दळवे आपल्याला पण दगा करतील म्हणून आपल्या माहेरी अर्थात संगमनेरल्या संगमनेरला गेल्या आणि ज्यावेळी कृष्णाजी ही आपल्या वडिलांच्या निधनाची वार्ता कळाली त्यावेळी कृष्णाजी परतले त्यांनी दळवींचा योग्य तो सूट घेतला आणि पुन्हा सुप्यामध्ये हे पवार कुटुंबीय एकत्र राहू लागले कृष्णाजीरावांचा मराठ्यांच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या घटनेमध्ये उल्लेख येतो सोळाशे एकोणसाठला शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारून प्रतापगडापाशी विजापूरच्या आदिलशाही सैन्याचा संपूर्णपणे नायनाट केला ह्या मोहिमेमध्ये कृष्णाजीराव हे मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर फाजलखानाच्या सैन्याच्या तुकडीविरुद्ध लढले आणि ह्यांच्यासमोर त्या फाजलखानाची काही मात्रा चालली नाही जबरदस्त मार खाऊन हा फाजलकाल म्हणजे अफजल खानाचा हा तिथून पळून गेला ही कृष्णाजीरावांची प्रतापगडच्या युद्धामधली कामगिरी आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे आणि त्यांच्या ह्याच कामगिरीचा गौरव करून शिवाजी महाराजांनी त्यांना कनगी आणि करणगाव ही दोन गावं नवीन इनाम करून दिली म्हणजे कृष्णाजीरावांच्या पराक्रमाचा केवढा मोठा गौरव शिवछत्रपतींनी केलाय हे आपल्याला या प्रसंगातून दिसून येतं अफजल खानला मारल्यानंतरच्या खूप मोठमोठ्या घडामोडी स्वराज्यातल्या स्वराज्य विस्ताराच्या घडल्या त्याच्यामध्ये महाराजांनी आदिलशाही मुलकात चाल केली पनाळा घेतला पनाळ्याला जोवरचा वेढा पडला त्यातून महाराज निसटले परत आल्यानंतर महाराजांच्या वरती खान चालून आलेलाच होता पनाळ्याच्या वेड्याच्या वेळेसच शहिस्ते खान आला शहिस्ते खानावरती छापा करून त्याला इथनं त्याने महाराजांनी हाकलून दिलं सुरत लुटली त्यानंतर महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला शिवराय त्या तहाप्रमाणे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले औरंगजेबाने त्यांना कपटानं कैदेमध्ये टाकलं शिवराज चतुराईनं त्यातनं निसटले परत महाराष्ट्रामध्ये आले आणि ह्याच वेळी आरमाराची बळकटी आरमाराची स्थापना मोट हे पण सर्व मोठमोठ्या घटना घडत होत्या आणि ह्या सगळ्या घटना घडत असताना कृष्णाजीराव हे आपलं स्वराज्यातलं कार्य करतच होते आणि त्यांच्या कर्तृत्वाचा योग्य तो गौरव करत शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पागेच्या निवडक तेत्तीस सरदारांमध्ये निवडलं समाविष्ट केलं म्हणजे पागा शिवाजी महाराजांची पागा म्हणजे सरकारी घोडदळ जे असतं त्याला पागा म्हणायचं तर ह्या पागेचे तेहतीस सरदारांमध्ये कृष्णाजीराव पवार पागेच्या तेहतीस सरदारांमध्ये एक होते म्हणजे आधि, एक मोठ्या अधिकारपदाची जागा शिवरायांनी कृष्णाजीराव पवारांना दिल्ली आढळते ह्या सर्व शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील मोठमोठ्या घटनांमध्ये कृष्णाजीरावांचा नावानिशी उल्लेख कुठं आपल्याला इतिहासाच्या संदर्भातून प्रत्यक्षपणे अस्सल कागदामधून अजून आपल्यासमोर यायचं आहे आज नव्हते तो उजड्यामध्ये येईल पण ह्या सर्व घटना घडत असताना कृष्णाजीराव पागेचे सरदार म्हणून आपलं आपलं आपल्यावरती महाराजांनी सोपवलेली कामगिरी निश्चितपणे पार करत असणार आहेत आणि ह्याच वेळी इसवी सन सोळाशे सदुसष्टमध्ये कृष्णाजीराव सुप्याला आले आणि सुप्याला आलेले असतानाच तिथं ते आजारी पडले अत्यंत जीवघेणा आजार म्हणायला हवा त्यांचा कारण ह्याच आजारामध्ये कृष्णाजीरावांचं निधन झालं आणि ह्यावेळी त्यांचं वय काय फार नव्हतं साधारण चौतीस पस्तीस वर्ष असावेत इथे म्हणजे एक प्रकारे एक पराक्रमी पवार सरदार अकाली निधन पावले असं आपण म्हणायला पाहिजे तर कृष्णाजीरावांच्या निधनाच्या प्रसंगापर्यंत आपण आलोय तर आताच आपण सुपे गावामधली काही स्थानं पाहून घेऊ आणि ती समाधी स्थानं पाहतानाच ही छायाचित्र आपण का पाहतोय त्याचं स्पष्टीकरण मी देईन आपल्याला इथं आपण पाहतोय ती सुपे गावाची एक भव्य वेस आहे कृष्णाजीरावांनी आणि त्यापूर्वी साबुसिंगांनी देखील या सुपे गावाला आपलं मुख्य गाव असल्यामुळे पूर्ण कोटानं बंदिस्त केलेलं होतं भव्य कमानींच्या वेशी त्याला बांधलेल्या होत्या कारण हे त्यांचं मुख्य गाव त्याचबरोबर त्यांचं मोठं लष्कर देखील ह्याच गावामध्ये त्यांची पागावर असल्याची माहिती आपल्याला मिळते तर ही सुपे गावाची एक वेस आहे ह्याच वेशीचं चा आणखीन एक छायाचित्र जे आतल्या बाजूने घेतलंय हिथं आपल्याला बाहेर वेशीच्या बाहेर दिसतंय ते ह्या गावामधलं हनुमान मंदिर आणि वेस आणि हनुमान मंदिर याचं बांधकाम अगदी एकाच काळातलं असलेलं आपण स्पष्ट पाहू शकतो म्हणजे हनुमान मंदिर देखील त्याच काळातलं म्हणायला हवं आणि इथं आपल्याला सुपे गावामधलं संगमेश्वर मंदिर दिसतंय हे मंदिर देखील कृष्णाजीराव पवारांनीच बांधलेलं आहे इथं संगमेश्वर मंदिराचा अंतर्भाग आपण पाहतोय त्या काळच्या पद्धतीप्रमाणे पूर्ण दगडी मंदिर आहे आतमध्ये शिखराचा नंतरच्या काळामध्ये जीर्णोद्धार केला गेलेला आहे आणि आतमध्ये आपण संगमेश्वराची शिवपिंड पाहू शकतो आणि इथं आपल्याला सुप्याला कृष्णाजी पवारांनी बांधलेली गडी दिसते अर्थात काळाच्या उगामध्ये जी खूप पडबळ पडझड झाली आहे मात्र ह्या गडीचा मुख्य दरवाजा आणि त्याची कमान आणि त्यावरचा नगारखाना बऱ्यापैकी अजून साबुत आहे आ, हा त्या गडीचा मुख्य दरवाजा आणि त्याच्यावरची इकडच्या बाजूला आपल्याला गडीचा एक बुरुज दिसतोय मुख्य दरवाजाचं आणखीन एक छायाचित्र आपण पाहू अत्यंत डोलदार आणि भव्य असा हा दरवाजा आहे खालचं बांधकाम दगडात तर वरचं विटेमध्ये आणि हा नगरखाना तीन मजली एकावरती एक तीन मजले आपल्याला स्पष्ट दिसतात यामध्ये तर कृष्णाजीराव ज्या पदावरती होते त्या पदाला त्यांच्या प्रतिष्ठेला आणि त्यांच्या त्या स्थानाला शोभेल अशा पद्धतीचीच घडी त्यांनी बांधली होती असं आपण निश्चित म्हणू शकतो काळाच्या ओघामध्ये ही अशी जुनी बांधकामं जपणं खूप अवघड असतं आणि खूप भयंकर खार्चिक देखील असतं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जुन्या वास्तू अशा प्रकारे थोड्याशा खराब अवस्थेमध्ये आलेल्या दिसतात हे त्याच गडीच्या प्रवेशद्वाराचं आणखी एक छायाचित्र आहे इथं आपण पाहतोय हे लाकडी चौकोनी तुळ्या किंवा लाकडी ब्रॅकेट जे बाहेर आलेत ह्याच्यावरती पूर्वी लाकडी फळ्या मारून पुढच्या बाजूला एक बाल्कनीसारखा भाग असायचा आणि तो नक्षीदार खांबानी कमानींनी सजवलेला असायचा एक प्रकारे नगारखान्याचं एक प्रकारचं पुढचं ते डेकोरेशन असायचं इथं आपण वाड्याच्या बाहेरची एक विहीर पाहतोय हा विहिरीमध्ये आत उतरायच्या पायऱ्याच्या मार्गावरची कमान आपल्याला दिसते इथं आणि ह्या विहिरीवरती एक शिलालेख आहे ह्या शिलालेखावरती कृष्णाजी पवार नाव आहे मात्र हे कृष्णाजी पवार आहेत सतराशे चौतीस पस्तीसच्या सुमाराचे म्हणजे ह्या आपल्या पहिल्या कृष्णाजी पवारांच्याच पुढच्या वंशातले हे दुसरे कृष्णाजी पवार यांनी ही वीर बांधण्याचा शिलालेख या विहिरीवरती आहे आणि हा त्याच विहिरीचा अंतर्भाग आपण पाहतोय इकडे ही जी कमान दिसते ह्याच कमानीमधून वरून आलेल्या पायऱ्या विहिरीच्या पाण्यापर्यंत जातात इथं आपण मारुती मंदिराच्या मागे असलेल्या पवार घराण्यातील काही समाध्या पाहतोय पण ह्या समाध्यांचं बांधकाम पाहता ह्या उत्तरकालीन म्हणजे सतराशे वीस तीस किंवा पन्नासच्या नंतरच्या असाव्यात असं याच्या बांधकामाच्या शैलीवरून आपल्याला आपण म्हणू शकतो आणि इथं एक दिसतंय की आपल्याला एक शिवमंदिर दिसतंय गावाबाहेरच्या स्मशानभूमीचं हे आवार आहे इथं आपल्याला ह्या शिवमंदिराचं एक छायाचित्र पाहून घेऊ अत्यंत चांगल्या बांधकामाचं त्या काळचं एक उत्तम दगडी बांधकाम केलेलं शिवमंदिर आहे हा शिवमंदिरातला अंतर्भाग आहे खरं तर ह्या शिव मंदिरामध्ये नंदी कुठं आढळत नाही आणि इथं आपल्याला आणखीन एक शिवपिंड ठेव ठेवलेली दिसतीये एकाच मंदिरामध्ये दोन शिवपिंड असण्याचं काही कारण नाही त्यामुळं हे शिवमंदिर कदाचित महत्वाच्या पवार सरदारांची समाधी असावी का अशी एक शंका आपण आपल्याला इथे येऊ शकते हे त्याच मंदिरातल्या शिवपिंडचं एक छायाचित्र आहे इथं त्या मंदिराच्या समोर तीन समाधी स्थान आहेत दगडी बांधकामाचे तीन चौथरे अशा स्वरूपामध्ये तीन समाधी स्थान आहेत ह्यामध्ये आपल्याला दोन दिसत आहेत आणि तिसरा आहे ते इथं आहे याची खूपच पडझड झाली आणि इथं मागा आपण पाहतोय हा मंदिराच्या बांधकामाचा भाग आहे मंदिराच्या अगदी समोरच ही स्थान आहेत त्याचबरोबर मगाशी आपण जे संगमेश्वर मंदिर बघितलं त्या मंदिराच्या शेजारी एक छोटस नाल्याचं पात्र आहे त्याच्यामध्ये झाडीमध्ये दोन जुनी स्थान आहेत आणि आता आपण हे स्थान जे पाहतोय हे त्या जे शिवमंदिर आपण आता पाहिलं शिवपिंड वगैरे दगडी बांधकामाचं त्याच्या समोर हा ओढ्याच्या पात्राच्या पलीकडे एक समाधी स्थान आहे हे देखील समाधीस्थान अगदी जुनं आहे आणि तसं पाहायला गेलं तर सुप्यामधल्या जुन्या समाधीस्थानांच्या मध्ये जी गणना सहज होऊ शकते की जे आपण कृष्णाजीराव पवारांचा जो काळ आहे सोळाशे सदुसष्टच्या निधनाचा त्या काळाच्या आसपासला साम्य दाखवणारी समाधीस्थानं म्हणली तर हे एक समाधीस्थान आहे ह्या समाधीस्थानाचा पुढचा भाग आपण पाहतोय आणि आतमध्ये शिवपिंड आहे या समाधीस्थानाच्या आत तर आता आपण ही जी समाधी स्थानं पाहिली त्याच्यामध्ये कृष्णाजीरावांचं समाधीस्थान कुठलं ना कुठलं निश्चित असू शकेल कारण कृष्णाजीरावांचं निधन सुपे गावामध्येच झालेलं आहे आणि आपण आता जी समाधी स्थानांची छायाचित्र पाहिली ही सर्व सुपे समाधी समाधीस्थान आहेत पुढच्या काळामध्ये ह्याच पवार घराण्यामध्ये अनेक वीर पुरुषांनी मराठ्यांच्या इतिहासामध्ये फार दीप्यमान कामगिरी बजावलेली आहे त्यांचा आपल्या ह्या मराठ्यांच्या दारातीलतेच्या पुढच्या भागातून अनेक पवार सरदारांचा पराक्रम वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या सह आणि आपण पाहणार आहोत पण इथं एक गोष्ट नमूद करू वाटते ती अशी की हे जे पवार आहेत परमार पवार हे महाराष्ट्रामध्ये आले पण आपलं मूळ काही विसरले नाहीत पुढच्या काळामध्ये या पवारांनी आपली मूळ जी राजधानी ती काबीज करण्यासाठी जे प्रयत्न केले ते म्हणजे अक्षरशः चिकाटीनं परिश्रम करून खूप प्रयत्न केले आणि अखेर धार ही आपली मूळ राजधानी पुन्हा काबीज केली साबूसिंग पवारांचे जे नातू होते बुवाजीराव पवार ह्या बुवाजी पवारांची नातवंड जी आनंदराव पवार त्यानंतर उदाजीराव पवार जिवाजीराव पवार यांनी मराठा सत्ता ज्यावेळी विस्तारत होती छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यावेळी थेट महाराष्ट्राबाहेर जाऊन ह्या मध्य भारतातल्या माळवा भागामध्ये त्यांची जी पूर्वजांची गावं होती मांडवगड धार या भागामध्ये हल्ले चालू केले आणि सतराशे नऊ मध्ये उदाजीरावांनी सर्वप्रथम मांडवगड जिंकला मागोमाग धार काबीज केलं म्हणजे ह्या पवारांनी आपली मूळ राजधानी आपल्याला मिळवायची हे पूर्णपणे लक्षात ठेवून ज्यावेळी दाभाडे गायकवाड आणि कदमबांडे हे गुजरातकडे कर मोहिमा करत होते सेनासाहेब सुभा भोसले हे ओरिसा बंगाल म्हणजे आपल्या नागपूरपासूनचा पलीकडचा भाग तिकडं मोहिमत करत होते तिकडचा प्रांत काबीज करत होते हिंदूराव घोरपडे भैरजी घोरपडे म्हणजे हे सेनापती संताजीराव घोरपडेंचे यांचे बंधू हे कर्नाटकचा प्रदेश काबीज करत होते त्यावेळी पवार सरदारांनी मात्र आपल्या मूळ धार ह्या गावचा रोग धरून त्या भागामध्ये हल्ले चालू केले इसवी सन सतराशे नऊला ला मांडवगडला जे पहिलं ठाणं कायमचं ठाणं मराठ्यांचं बसलं ते उदाजीराव पवारांनी स्थापन केलेलं पवारांचं ठाणं म्हणजे महाराष्ट्राबाहेर महा मराठ्यांचं पहिलं ठाणं मध्य भारतामध्ये किंवा हुंद हिंदुस्थानामध्ये जे स्थापन झालं ते स्थापन केलेलं आहे उदयजीराव पवार आणि त्यांचे बंधू आनंदराव शिवाजीराव पवार या पवार बंधूंनी म्हणजे जवळपास तेराशे पाच सहाच्या सुमारास हे जे खिलजीच्या आक्रमणामुळे त्यांची धार ही राजधानी पूर्ण पवारांची सत्ता नष्ट झाली होती ती धार तेज धार नगरी तेज धार हे आपलं मुख्य ठाणं ह्या पवारांनी चारशे वर्षांनंतर पुन्हा आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये चारशे वर्षांनंतर आपल्या पूर्वजांची मूळ राजधानी पुन्हा हेतुत लक्षात ठेवून काबीज करणारं पवार किंवा परमार हे एकमेव घराणे आणि हे त्यांच्या त्यांच्या त्या पराक्रमाचं हे एक फार मोठं वैशिष्ट्य म्हणून आपण सांगू शकतो आणि यांचा पराक्रम इतका वाढत गेला की हिंदी भाषेमध्ये एक दोहा किंवा एक श्लोक किंवा एक पदच प्रचलित झालं ते असं जहा धार वहा पवार और जहा पवार वहा धार नही पवार विनाधार और नही धार विना पवार म्हणजे पवारांच्या शिवाय धार असूच शकत नाही अशा अर्थाचं जे एक पद प्रचलित झालं त्यामागं पवार घराण्याचं इतकं मोठं योगदान आहे इतका मोठा पराक्रम आहे पवारांच्या पवारांनी हे जे ठाणं मांडवगडला स्थापित स्थापन केलं धार काबीज केलं हा मराठेशाही उत्तरमध्ये विस्तार करण्याचा एक मोठा प्लॅटफॉर्म किंवा आधारशिळा मराठ्यांना मिळाली पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू छत्रपतींच्या योजनेप्रमाणे बाजीराव आणि त्यांच्याबरोबर शिंदे आणि होळकर हे जे मध्य भारतामध्ये स्वऱ्या करू लागले ते पवारांच्या ह्या धारमध्ये ठाणं स्थापन करण्याच्या घटनेच्या तब्बल चौदा वर्षानंतर चौदा पंधरा वर्षानंतर म्हणजे इतकं ह्या पवारांच्या त्या मध्य भारतामध्ये आपलं ठाणं स्थापन करण्याचं मोल आहे मराठेशाहीचे तिकडचे उत्तर मध्य हिंदुस्थानामधले आधारस्तंभ ज्यांना आपण म्हणतो शिंदे पवार होळकर त्यामध्ये या पवारांचं योगदान खूप मोठं आहे पुढच्या काळामध्ये शिंदे होळकरांच्या बरोबर देखील ह्या पवारांनी खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे आणि आज आपण ही जी माहिती घेतली ही माहिती त्यांचे महाराष्ट्रामध्ये आलेले मूळ पुरुष आणि त्यांचे पुत्र म्हणजे साबूसिंग पवार सरदार साबूसिंग पवार आणि त्यांचे पुत्र सरदार कृष्णाजी पवार यांची माहिती आपण या सेशनमधनं घेतली त्यामुळे पुढच्या भागामध्ये ज्यावेळी पवार सरदारांच्या विविध शाखांमधील विविध पराक्रमी पुरुषांची शौर्यगाथा आणि त्यांची समाधी स्थानं आपण पाहू त्यावेळी आपल्याला हा इतिहास अगोदर माहिती असावा ह्या हेतूनच आजच्या या सेशनचा हा भाग केवळ साबूसिंग पवार आणि कृष्णाजी पवार यांची शौर्यगाथा आणि समाधीस्थळ हे सांगण्यासाठी कारण मूलभूत इतिहास मुळापासून सांगणं चा, पा, हा पण आपल्या या मराठ्यांची धारा देते ह्या युट्यूब चॅनलचा आणि माझ्या पुस्तकाचाही तो हेतूच आहे आणि ह्या पराक्रमी पवार घराण्यातले परमार पवार घराण्यातले जे सध्याचे वंशज आहेत त्यांना सुद्धा आपल्या ह्या पराक्रमी पूर्वजांचा प्रचंड अभिमान आहे आणि अत्यंत परिश्रमानं त्यांनी आपल्या हा पूर्वजांचा पराक्रम त्यांची शौर्य गाथा जपण्यासाठी जे काय प्रयत्न केलेत त्याची थोडक्यात माहिती मी आता छायाचित्रांचा आपल्याला देतो इथं आपण जे छायाचित्र पाहतोय ते आहे कुलश्रेष्ठ साबुसिंग पवार या साबुसिंग पवार यांच्या चरित्रावरती लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचं मुखपृष्ठ हे पुस्तक ह्याच पवार वंशातील श्री सिंह पवार त्यांचे बंधू आणि त्यांना सहाय्य करणारी पवार मंडळीतली इतर इतर लोक यांच्या प्रयत्नातून हे छोटेखानी पुस्तक आपल्यासमोर आलेलं आहे खरंतर साबुसिंग पवार हे अगदी म्हणजे सर्वसामान्य ज्यांना इतिहासाची आवड असते अशा लोकांच्यापासून सुद्धा हे नाव आजवर अपरिचितच होतं मात्र यांच्या या पुस्तकामुळं साबुसिंग पवारांचं योगदान स्वराज्य कार्यातलं आणि छत्रपतींच्या बरोबर त्यांनी केलेली कामगिरी ही आपल्याला पवार घराण्याच्या उपलब्ध ग्रंथ पूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्याचबरोबर इतर साहित्य याच्या संदर्भात सरलेलं आहे आणि त्याचबरोबर ही पवार मंडळी ह्या पुस्तकाचा प्रसार करण्यामध्ये सुद्धा मागे नाहीत म्हणजे हे जे काही लेखन त्यांनी केलेलं आहे हे सर्वांच्यापर्यंत पोहोचवणे ह्यामध्ये पवार मंडळींच्या बरोबर आणि ह्यासाठी पवार मंडळींच्या विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेले आणि अशा प्रकारची प्रसाराची कामं जोमानं करणारे श्री सुरजित पवार यांनी तर अक्षरशः ह्या पुस्तकाच्या हजारो प्रती काढून पवार मंडळींना आणि इतरांना देखील दिलेल्या आहेत त्यामुळं ह्या अपरिचित योद्ध्याचं स्वराज्य कार्य सर्वांच्या ध्यानामध्ये येतंय तर असं हे छोटेखानी पुस्तक हे आपल्याला पवार मंडळींच्या या मूळ पुरुषाची माहिती देते ह्याच पुस्तकातील हे चित्र जे आहे हे ह्या पुस्तकासाठी म्हणा किंवा पवार घराण्यातील आपल्या ह्या पूर्वजांची नक्की व्यक्तिरेखा कशी असावी यासाठी एक काल्पनिक चित्र तयार केलंय अर्थात ह्या काल्पनिक चित्राच्या मागे सुद्धा पवार घराण्यातील जुनी जी चित्र आहेत आणि त्याचबरोबर वंशजांची चेहरेपट्टी आणि इतर गोष्टींचा अभ्यास करून हे चित्र एक प्रकारे राजपूती बाण्याचं हे चित्र दिसतं वरची पगडी आणि त्याच्यानंतर खालचा त्यांचा जो जमानी माने जो पेहराव आहे तो पूर्ण योद्ध्याच्या पेहरावामध्ये आपल्याला इथं साबूसिंग पवार दिसत आहेत आणि हे चित्र केल्यामुळं आपल्यासमोर ते साबूसिंग पवार यांचं एक व्यक्तिमत्व उभं राहतं आणि ह्यासाठी आणखीन एक काय त्याच चित्राचं आणखीन एक रंगीत आवृत्ती आपण इथं पाहतोय तर अशा प्रकारे आपल्या पूर्वजांची उपलब्ध माहिती आणि त्याचबरोबर त्यांचं चित्ररूपानं किंवा पुतळा रूपानं मूर्ती रूपानं स्मारक करण्यासाठी पवार मंडळी प्रयत्नशील आहेत त्यांनी एवढ्यावरती न थांबता त्यांनी साबूसिंग पवारांचा एक पुतळा देखील छानसा पुतळा देखील बनवून घेतला आहे त्याचं छायाचित्र आपण इथं पाहतोय आणि ह्याच्यामुळं आपल्याला त्रिमितीय स्वरूपात साबूसिंगांचं रूप एक प्रकारे त्या काळच्या पेहरावामध्ये आपल्याला इथं दिसतंय आणि ही कामं अत्यंत महत्वाची आहेत कारण चरित्र प्रसार करण्यासाठी त्या घराण्यातील मंडळींनीच पहिल्यांदा पुढाकार घेतला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व झाल्यानंतर आपल्या ह्या घराण्यातील मूळ पुरुषाचं किंवा पराक्रमी वीराचं योग्य प्रकारचं स्मारक करण्यासाठी आणि त्यांच्या त्या ते शौर्याला कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी पवार मंडळींच्या जे आपल्या पूर्वजाबद्दलचा अभिमान आहे तो दर्शवण्यासाठी आणि त्यांचा इतिहास सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची कामं करणं खूप गरजेचं आहे ही छायाचित्र मला श्री दिग्विजय सिंह पवार यांनी पाठवली पुतळ्याची आणि चित्राची त्याबद्दल त्यांचे आभार हे हा त्यांचा इतिहास सांगण्याबरोबरच दुसरं महत्वाचं कार्य म्हणजे ह्यांची जी काही स्थानं आहेत या पराक्रमी ह्या पराक्रमी वीरांची ह्या समाधीस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत ह्याचं महत्व एका शब्दात सांगायचं म्हणजे ह्या समाधीस्थानांच्या मध्ये त्या वीर पुरुषांच्या प्रत्यक्ष अस्थि असतात त्यामुळं ह्याच्या इतकी पवित्र आणि पूजनीय गोष्ट त्या वीराच्या वंशजांना आणि आपल्याला देखील दुसरी कुठली असूच शकत नाही ह्या वीरांची शौर्यगाथा आणि ह्या वीरांची स्थानं ही आपल्याला महाराष्ट्रातील मराठी लोकांना प्रेरणा अखंड प्रेरणा देणारी अत्यंत महत्त्वाची दोन कार्य प्रत्येक घराण्यानं जाणून बुजून ह्याच्याकडे लक्ष पूर्ण ही केली पाहिजेत आणि ही जी कामं आहेत ही चिरकाल टिकणारी कामं आहेत कारण त्यांचा पराक्रम आणि त्यांचं शौर्य हे चिरकाल ह्या कार्यातून सर्वजणांच्या समोर जाणार आहे ही कामं जरी छोटी वाटली तरी या कामांचं मोल मात्र खूप मोठं आहे आणि आपण सर्वांना माहितीच आहे मराठ्यांची धारातीर्थे ह्या ग्रंथाचा आणि या युट्यूब चॅनलचा उद्देश हाच आहे ह्या सर्व वीरांची मूलभूत महत्वाची उपलब्ध संदर्भासह असलेली माहिती देणे त्याचबरोबर त्यांची स्थानं छायाचित्रातून व्हिडिओतून दाखवणे जेणेकरून ह्या बाबतीत जागृती होऊन ह्या समाधीस्थानांचा जीर्णोद्धार होऊन ह्या पराक्रमी वीरांचं शौर्य त्यांची चरित्रगाथा त्या समाधीच्या निमित्तानं त्या, त्या वास्तूच्या निमित्तानं आपल्या समोर सतत राहील आणि त्यांच्या शौर्यगाथेबद्दल आणि स्वराज्य कार्यातील त्यांचं जे काही योगदान आहे त्याबद्दल त्यांना वंदन करण्यासाठी आपल्याला एक चांगली जागा समाधीस्थळाच्या रूपानं नीट पद्धतीनं लोकांच्या समोर यावी अशाच उद्देशानं आपले हे सर्व प्रयत्न चाललेले आहेत तर आज ह्या भागामध्ये आपण जे काही माहिती पाहिली जी काही फोटो फोटो पाहिले जी काही माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर या संदर्भात काही नवीन माहिती असेल तरीही आवर्जून कळवा आणि ही, ही माहिती तुम्हाला नवीन आणि उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांच्यामध्ये परिचितांच्यामध्ये जरूर शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर चॅनल मात्र जरूर सबस्क्राईब करा आणि ह्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या भागामध्ये आज आपण ज्यांचं चरित्र पाहिलं ते सरदार साबुसिंग उर्फ शिवाजी पवार आणि त्यांचे पुत्र सरदार कृष्णाजीराव पवार यांचं शिवरायांच्या स्वराज्य कार्यातील जे योगदान जे शौर्य आणि जे काही त्यांनी आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये एक त्यांच्यावरती पडलेली जबाबदारी योग्य पद्धतीनं त्या काळामध्ये पार पाडलेली आहे त्यामुळं मराठ्यांच्या राज्यामध्ये त्यांचं पवार घराण्याचं नाव नक्कीच उज्ज्वल झालेलं आहे तर अशा ह्या दोन्ही पराक्रमी वीरांच्या स्वराज्य कार्यातील योगदानाला आणि त्यांच्या स्मृतीला माझं वंदन जय महाराष्ट्र धर्म आपला महाराष्ट्र आपला इतिहास आपले स्वराज्यवीर आपला अभिमान आणि या वीरांचे शौर्यगाथा सांगणारे आपले चॅनेल मराठ्यांची धारातीर्थे प्रवीण भोसले जरूर सबस्क्राईब करा